नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवर मागील काही व्हिडिओजमध्ये आपण लहान मुले आणि तसेच मोठ्या माणसांसाठी सुद्धा खूप मोटिवेशनल व्हिडिओज बनवलेले आहेत त्याचप्रमाणे एक अनोखा व्हिडिओ तुमच्यासमोर मी आज तयार करतो आहे तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये जर कोणी आपला अपमान करत असेल तर तो कुणालाही सहन होत नाही मग नेमका अपमान म्हणजे काय ही गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि लोक दुसऱ्याचा अपमान का करतात या परिस्थितीचा कसा आता या परिस्थितीमध्ये आपण कसा रिस्पॉन्स द्यायचा आणि आक्रमक लोकांशी त्यांच्या तशा वागण्याची कारणं काय असू शकतात या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामुळे तुम्हाला स्वतःला स्वतःचा कोणी अपमान केला तर काय करायचं हे समजेल व इतर लोक दोन ते तीन कोणीही आपल्यावर अपमान केल्यामुळं हसायला नको किंवा हसल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आविर्भाव आपल्याला जाणवणार नाही काही लोकांना सवय असते दुसऱ्याचा अपमान करायचा आणि त्यातून आनंद घ्यायचा मुळात हे लोक एवढ्यासाठीच दुसऱ्याचा अपमान करतात की तुम्ही पण कधीतरी अनुभव घेतला असेलच अशा प्रकारे कोणाच्या तरी वागणुकीत विचलित झाल्याचा प्रकार आपल्याला घडत असतो जगात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना हँडल करणं तुम्हाला जमलं तर तुमच्या आयुष्यातले राजे तुम्हीच तुमचा अपमान करणाऱ्या लोकांना कसं सामोरं जायचं त्यांचा प्रतिकार कसा कसा करायचा त्यांना रिस्पॉन्स कशा प्रकारे द्यायचं याबद्दलची माहिती या आपण इथे घेणार आहोत आक्रमक लोकांना समोर जायचं किंवा सामोरं जायचं जगात शांत चांगले लोक जसे आहेत तसेच आक्रमकही लोक आहेत तसं सरसकट चांगलं किंवा वाईट असतं तर असा शिक्का कुणावरही पडलेला नसता पण साधारण शांत लोक हे पॉझिटिव्ह विचारसरणीचे असतात तर आक्रमक लोक हे अगदी त्याच्या विरुद्ध असतात दररोजच्या आयुष्यात आपल्याला वेगवेगळे लोक भेटतात प्रत्येकजण त्यांचा स्वभाव हा प्रत्येकाचा स्वभाव हा युनिक असतो आणि याच युनिकनेसमध्ये काही लोकांचं वेगळेपण हा दुसऱ्याच्या आक्रमकतेने आपण अपमान करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो अशा लोकांच्या मते सर्वोत्तम मी असून इतर लोक हे गवन आहेत म्हणजे त्यांच्या त्यांना स्वतःचा तसा समज करून त्यांनी स्वतःचा तसा समज करून घेतलेला असतो एवढंच नाही तर स्वतःला अहंकाराला इगोला म्हणजे इगोला गोंजारत दुसऱ्याची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार लोक करत असतात आता एका मठामध्ये एक पुजारी दुराभिमानी माणसाची गोष्ट आहे एका मठात एक पुजारी राहत होता त्यालाच नेहमी समोरच्या माणसात असलेल्या चांगल्याच गुणाकडे लक्ष देण्याची सवय होती आणि मठाच्या नियमानुसार शुक्रवार हा उपवासाचा दिवस असतो आणि त्या दिवशी फक्त कब्बर चहा पिण्याची अनुमती असते तेव्हा हा पुजारी जवळच्या असलेल्या एका हॉटेलमसारख्या ठिकाणी चहा घेण्यासाठी जातो तेव्हा त्याला आपल्या मठामधला एक तरुण सहकारी मांसाहार घेताना दिसतो तेव्हा हा तरुण सहकारी काहीस डिफेन्सिव्ह होऊन आक्रमकतेने स्वतःच म्हणतो मांसाहार करतोय मी काही आक्षेप आहे का तुमचा पुजारी या ठिकाणी म्हणतात तुम्ही विचारले असाल आज उपवासाचा दिवस आहे तो सहकारी सांगतो नाही कदाचित पुजारी म्हणतो कदाचित तुमची तब्येत बरी नसेल डॉक्टरने तुम्हाला असे जेवण करायला सक्ती केलेली असेल के असं तो पुजारी सांगतो तेव्हा तरुण म्हणतो नाही तसं काही नाही तेव्हा पुजारी एका स्माईल देऊन शांतपणे म्हणतो खरंच तुम्हाला तरुणांची ही खोटी खोटं न बोलण्याची सवय मला खूप आवडली तुमची ही जी खोटं न बोलण्याची सवय आहे ती मला खूप आवडली या छोट्याशा गोष्टीतून एकच आपल्याला प्रकर्षानं जाणवायला लागतं की तरुण सहकार्याचा प्रयत्न करतो की आपल्या प्रश्नामधून पुजाऱ्याचा अपमान कसा करावा खरं तर तो स्वतःच काहीसा घाबरलेला असतो याने इतरांना आपण नियम तोडण्याबद्दलचं सांगितलं तर तो काय होईल या भीतीपोटी डिफेन्स करण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करत असतो म्हणून अपमान कोणी जरी आपल्याला केला तर तो, तो अपमान नसून तो स्वतःला वाचवण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना कळल की अपमान करणं जे लोक आपला अपमान करत असतात त्या मागचं कारण काय व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा इतरांनासुद्धा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद